मित्रांनो आज आपण भेंडी फ्राय बनवणार आहे. हे चांगले भाजून घेऊ, नंतर हे मिक्सरमध्ये जाड बारीक घेऊन घ्यायचे. शेंगदाणे चांगले भाजून झालेले एकदम असे सुंदर कडकडीत एकदम, आता आपण ते काढून घेऊ. भेंडी फ्राय करण्यासाठी आपण असे जुनिंग कटिंग करून घेतलेली, तुम्ही बघू शकता. तुम्ही गोल पाहिजे तर गोल पण बनवू शकता, पण ही कुरकुरीत लागेल आणि क्रिस्पी पण होईल थोडीशी भेंडी फ्रायसाठी. भेंडी फ्राय करण्यासाठी तेल आपण गरम करून घेऊ. शेंगदाणे गार झालेले आपले, आता याचे तरफल आपण काढून घेऊ. शेंगदाण्याचे तरफल काढलेले, आता याला आपण जाड बारीक दळून घेणार आहे. आपण भेंडी फ्राय करून घेऊ त्याला. बघू शकता मित्रांनो भेंडी मस्त फ्राय झालेली आपली. आता आपण भेंडी एका बाउलमध्ये काढून घेऊ. भेंडी फ्राय बनवण्यासाठी आपण तेल टाकू याच्यात. कढीपत्ता, जिरे, मोहरी, लसूण, हिरवी मिरची, अद्रक, लसूण हिरवी मिरची चांगलं फ्राय झालेले. आपण आता त्याच्यात कांदा घालून घेऊ. कांदा हलका ब्राऊन होऊन देऊ, त्याच्यानंतर आपण याच्यात टमाटे घालणार. आपला ब्राऊन त्याच्यात आता हळद टाकू. बारीक कापलेले टमाटे, मसाला आपला रेडी झालेला आहे. आता याच्यात काय आपण मसाले घालून घेऊ. लाल मिरची पावडर, किचन किंग चिकन मसाला, धना पावडर, गरम मसाला पावडर, टमाटर, कांदा, अद्रक, लसूण पेस्ट केलेली ग्रेव्ही टाकलेली आहे. मसाला चांगल्या प्रकारे परतून गेलेला आहे. यात आपण आता भेंडी टाकून घेऊ. पण शेंगदाणे भाजून घेतले ते त्याचा कूट टाकतोय. भेंडी फ्राय करतोय त्याच्यामुळे मी याच्यात पाणीचा वापर करत नाहीये. तुम्हाला ओली पाहिजे असेल तुम्ही याच्यात पाण्याचा पण वापर करू शकता. मीठ, कोथिंबीर, 5 मिनिटं आपण असंच परतून घेणार आहे. बघू शकता मित्रांनो आपली भेंडी फ्राय तयार झालेली. आता आपण तिला सर्व्ह करून घेऊ.